पंतप्रधान इंदिराजींनी सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करण्याचे आदेश देऊन पाकिस्तानी गैरपुरुषांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पूर्व पाकिस्तानातील हिल्ली येथे झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानी लष्कराची 3 ठाणी उद्ध्वस्त करून पहिले पावर बाजे गडे ही काय बने असली दादा आले नसते हरते आपले संघ. सर सर काय यंकटराव रिझोर कस चालली लढाई. हा असंच पळपळू हा नाही पाहिजे बडवी चांगला. अयो यो बाबा तर म्हणतोय कोणची तरी अशी ओलांडली आपल्या लोकांनी. अरे आत्ता खरा दणका उडेल. तसेच पूर्व पाकिस्तान अंतर्गत हिंसाचारात वाढ होत असून मुक्तीवाहिनीच्या सैनिकांनीही जोरदार प्रतिकार करत महाराजानं गेल्या वेळेलाच सांगितलं होतं लोकांची हाय लागली पूजा घाला पण तुम्हालाच न गेले कृपा झालेलं म्हणे. पैसा आल्यावर बघू. पैसा नाही मिळत तर कशाला करता वसले नोकरी. मेलेल्या लोकांच्या तारांची त्यास पोचवत राहावं त्यांच्या घरी. कामून लागणार नाही त्या बाया माणसाची हाय. त्यामुळेच पाळणं हालं ना असलीच नोकरी गोड वाटते. चुकीचं बोलते का होता आम्ही बाहेर जाऊन बसायचं. किती वर्ष झाली लग्नाला घरी पाळणा हाला ना. मला बी वाटते की लेकरू असं होत्यात वाईट काय. मला 3 लेकर झाली माहिला आम्ही असं 2 लेकर आहे. वेंकटराव तार काय अमरदा काय झालं तोंड पाडायला. आणि मग कसला विचार करतो एवढा टाकले विकले काही म्हणले काय काम करू वाटत ना मला आता हे मधीच काय. काल तार घेऊन गेलतो एका घरी. हा तिथली बाई पोटूशी येते. हा तिचं नाव तिकड लढाईत मेला. तिच्या समोर तार वाचून दाखवताना मला एम दूध असले का तच वाटत होत. रडणं जाईना अजून माझ्या डोळ्यापुढ माझ्यान होणार नाही. पण त्याच्यात तुझी काय चुकायली का. तिचा नवरा मेला म्हणून तू नोकरी कशामुळे सोडायची.
आणि तू नाही दिलं तर दुसरं कोणतरी दिलंच की. नवीन नवीन थोडं असं वाटतंय, पुन्हा नाही काही वाटायचं. आणि पुन्हा नोकरी सोड म्हणलं तरी मी सोडणार नाही. अजून किती माणसं मेल्यावर संपती लढाई. रावसाहेब जाधवचं घर कुठे रे? कचिट्टी आहे का? नत्तार आहे. तार पांड्या आईले रावसाहेबांच्या तार राम 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 कुठे रावसाहेब जाधवचं घर कुठे? रावसाहेब जाधव घर होय कचिट्टी आहे का? काम होत जरा. रावसाहेब जाधव घर बघा तिकडून तुम्ही असं गेले का पुढे तिथून तिथे खाली पलीकडले अंगाला नाही का एक लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडाखालून सरळ खाली जाऊ तिकडं तिथे गेलं का नाही एक हापसा आहे पुढे त्या हापशेस पुढून परत वरल्या अंगाला जायचं तिथं तिथे एक लोहराचं घर आहे आणि त्या लोहराच्या घरापासून पुढे गेलं का नाही पुणे एक कट्टा आहे त्या कट्ट्याच्या पार मागच्या बाजूचं घर म्हणजे रावसाहेब जाधवचं घर आणि तसं मी तिथे गेल्यावर कोण बी सांगेल तुम्हाला. हा येऊ का? बारके रावसाहेब जाधवचं घर कुठे? इकडे दाखव. सायकल बसवता का? बस की. तुमचं गाव कोणतं? धारेवाडी. रावसाहेबांना तिथे येणं कसं काय झालं? किती जायला रावसाहेबांना चारे भावलं लागतं का? लय खात्र येतो लढायला जातो लढायला कधी कधीच येतो गावात. मी बी मोठं झालो ना आता जंगल लढायला जाणार आहे.
टाकून गेले. शिव्या गेले, शिव नगरचे गोप्या गेले. असलीच नोकरी गोड वाटते. कामून लागणार नाही त्या बाया माणसाची भाय. शहाजी मामा झाला तू, अण्णा आजोबा झाला तुम्ही, अक्का आजी झाला तुम्ही. बघू तर इकडे वाचही नाही काही नाही धरून ठेवली. अरे रुक्मिणीला मुलगा झाला, मामा झाला तू, अण्णा आजोबा झाले. मामा झालं की कोण गेल तर बोलवायला. अरे तू बस ना. बसतो. नाही ए जा रे साखर घेऊन ये. उगत तारांबळ झाली सगळ्यांची. आमची रुक्मिणी अशी आहे ना, चिठ्ठी पाठवायला सोडून तार धाडली. आम्ही उगच हरीची तार आहे म्हणून घाबरलो. माझा मोठा भाऊ आहे मिलिटरीत, आणि त्याच्यात लढाई सुरू म्हणल्यावर काय कोणाला घरात नीट जेवण बी जाय नाही. आणि त्यात आमचं अन्न नीट जेवण बी गुरुजी. तुम्ही काय नवीन वाटत? हा महिनाच झाला. कोणच्या गावचे तुम्ही? दालेवाडी. दालेवाडी म्हणजे ते मलवंडी बसलं का? हा. नाही या आओ म्हणजे. चार घेऊन जाऊ सर. नाही लांब जायचं आता. अहो काय वेळ लागतोय सर थोडे. नाही इकडे आलो परत घेतो की चाग्या. राम राम. येतो काय? बस बाबा आम्ही म्हणलो होतो का नाही आमचा हरी भाऊला खतरा येतला काहीच होत नाही. नाव काय तुझं? सुरेश. सुरेश कुठे रे सुरेश? हा उतरा मला इथे तिथेच उतर. हा इथे पुन्हा काय आमच्या गावाला
ब्रिटिशांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली आहे. दोन्ही राष्ट्रांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान इंदिराजी यांनी भारतीय सैन्याचे आणि मुक्ती वाहिनीच्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे.